स्वर्गीय केशवराव गयावळ परिवार पुरस्कृत एकोणीस वर्षाखालील आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत गडिंग्लज तालुका क्रिकेट असोसिएशननं भुदरगड तालुका क्रिकेट असोसिएशनवर सहा गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला गडिंग्लजच्या रोहित पाटील यांनं अकरा आणि साईराज देसाईनं पंधरा धावा केल्या तर शिरोळ तालुका क्रिकेट असोसिएशन आणि राधानगरी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यातील सामना शिरोळ असोसिएशननं जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला शिरोळ तालुका क्रिकेट असोसिएशन आणि गढिंग्लस तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यात अंतिम लढत होईल मेरी वेदर मैदानावर कैलासवासी केशवराव गयावळ परिवार पुरस्कृत एकोणीस वर्षाखालील आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशननं या स्पर्धेचं आयोजन केलंय स्पर्धेच्या पाचव्या दिवशी उपांत्य फेरीतील दुसरा सामना भुदरगड तालुका क्रिकेट असोसिएशन विरुद्ध गडहिंग्लेस तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यात झाला के एचे सदस्य उदय घन जमील अथणीकर दीपक घारगे जितेंद्र इंगवले प्रवीण देसाई सागर मेतके वैभव पाटील मुदस्सर मुल्ला केदार गयावळ जनार्दन यादव यांच्या उपस्थितीत या सामन्याला सुरुवात झाली भुदरगड तालुका क्रिकेट असोसिएशननं प्रथम फलंदाजी करताना तेरा पूर्णांक पाच षटकात सर्व बाद शहाऐंशी धावा केल्या यामध्ये अभिषेक दासवनं अकरा कुणाल ढोणुकशेनं वीस धावा केल्या गडिंग्लज तालुका क्रिकेट असोसिएशनकडून रोहित पाटीलनं अकरा धावात पाच बळी साईराज देसाईनं पंधरा धावात दोन बळी यश पाटील अस्ल अन्सारी आणि प्रणव मगदुम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला उत्तरादाखल खेळताना गडिंग्लज तालुका क्रिकेट असोसिएशननं बारा पूर्णांक दोन षटकातच चार बाद सत्याऐंशी धावा करत विजय मिळवला यामध्ये असला मनसारीनं पंधरा रोहित पाटील तेरा आणि शुभम पेडणेकरनं बारा धावा केल्या भुदरगड तालुका क्रिकेट असोसिएशनकडून गुरु वडरनं अठ्ठावीस धावात दोन समर्थ पाटीलनं नऊ धावात एक बळी घेतले या विजयाबरोबरच गडहिंग्लज तालुका क्रिकेट असोसिएशननं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तर शिरोळ तालुका क्रिकेट असोसिएशन आणि राधानगरी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यातील सामना शिरोळ क्रिकेट असोसिएशननं जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम फेरीची लढत शिरोळ तालुका क्रिकेट असोसिएशन आणि गडहिंग्लज तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यात होणार आहे